बॅग शिवण्यासाठी मी हा एक छोटासा राहिलेला जो माझ्याकडे फॅब्रिकचा पीस होता तो घेतला आहे हे बॅगेचं मटेरियल आहे पण इथे तुम्ही तुमच्याकडे जो कपडा असेल तो तुम्ही घेऊन ही बॅग शिवू शकता आणि ही मोठी साई मोठ्या साईजची बॅग आहे इथे तुम्ही छोट्या साईजची सुद्धा करू शकता याचं माप आहे बत्तीस इंच बाय सतरा इंच इथे मी फोल्ड केलं आहे फोल्ड आहे इथून अडीच इंच इथूनसुद्धा अडीच इंच आणि एवढा भाग शिलाईत जाईल इथून अडीच इंच एवढा भाग शिलाईत जाईल इथून अडीच इंच एवढंसं दोन्ही कॉर्नर्स हे कट करून घेतले आता मी हे कट करून घेतले पण हा प्लेन कपडा आहे आणि हा सुद्धा माझ्याकडे एक छोटासाच कपडा राहिला होता तर मला असं वाटलं की मी ह्याच्याबरोबर थोडंसं पिंक कलर आहे असे दोन कपडे वापरून सुद्धा तुम्ही अशा बॅग अशा बॅग्स बनवू शकता तर मी इथे हा बेससाठी एक छोटासा कपडा कट करणार आहे आणि याचे बेल्ट बनवून घेणार आहे ह्या कपड्याचे इथे मी हे सत्तावीस इंच बाय चार इंचाचे इंचा हे दोन बेल्टसाठी फॅब्रिक कटिंग करून ठेवलं आहे त्याच्यानंतर हा एक बेससाठी आठ इंच बाय सतरा इंचाचा हा पीस कट केला आहे आणि हा जो राहिलेला कपडा आहे त्याचंसुद्धा आपल्याला काहीतरी बनवायचं आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी हा आठ इंच बाय सतरा इंचाचा पीस घेतला ही सरळ बाजू आहे मागच्या बाजूला हे मी कॉर्नर्स आधीच कट केले होते म्हणून मी इथे सेंटरचं मार्क करून घेतलं आतल्या फॅब्रिकवर आणि इथेसुद्धा सेंटरचं मार्क केलं हे असं एका लाईनवर ठेवलं इथे पिन लावून घेतल्यात आहेत सरळ बाजूला येऊन इथे अर्धा इंच फोल्ड करायचं ह्या बाजूला शिवून घ्यायचं इथे अर्धा इंच फोल्ड करायचं ह्या बाजूला शिवून घ्यायचं इथे मी दोन्ही बाजूने शिवून घेतलं आणि ते झाल्यानंतर इथून इथेपर्यंत शिवून घेतलं आणि हा हे जे आतलं कापड आहे ते आधी कट करून घेणार असं आता हे झाल्यानंतर तुम्ही इथे विंडो पॉकेट बनवू शकता इथून इथे अडीच इंच मार्क करायचं आणि सोळा बाय आठ चं अस्तर घेऊन तुम्ही इथे विंडो पॉकेट करू शकता आणि असंच विंडो पॉकेट तुम्ही आतमध्ये जे अस्तर आपण जोडू त्या अस्तरवरसुद्धा एखादं विंडो पॉकेट लावू शकता इथे मी पॉकेट्स करणार नाही आहे आत पण नाही आणि इथेसुद्धा नाही आता मी ही सिम्पल बॅग बनवते इथे मी अशा टाचण्या लावून चारही बाजूने रबर शीट जोडून घेतली आणि आता ही रबरशीट जोडल्यानंतर एक्स्ट्रा जी रबरशीट आहे ती आधी मी कट करून घेणार तर रबरशीट बनवून झाल्यानंतर हे सत्तावीस इंचाचे दोन बेल्ट बनवलेत आणि हे मी असं फॅब्रिक घेऊन असं मधून फोल्ड केलं इथून फोल्ड आणि इथून फोल्ड हे असं फोल्ड करून दोन्ही बाजूने शिवून घेतलं असे हे दोन्ही बेल्ट बनवलेत आता हा पीस घेतला इथे सेंटरचं मार्क करायचं आहे इथून दोन इंच इथून दो दोन इंच आणि सेंटरकडून तीन इंच असं दोन्ही बाजूला मार्क करून घ्यायचं आणि हे बेल्ट असे जोडायचे ते रबरशीट अजून अस्तर जोडलेलं नाही आहे इथे हे दोन इंचाचं मार्क आहे या मार्किंगवर हे असं ठेवायचं इथे शिवून घ्यायचं तसंच हा दुसरा बेल्ट मार्किंगच्या बाहेर असा ठेवायचा शिवून घ्यायचा आता हे दोन्ही बेल्ट असे इथे एक शिलाई केली आणि इथे एक शिलाई केली असे दोन्ही बेल्ट जोडून घेतलेत आता बेल्ट जोडल्यानंतर इथे हे मी चार चार पीस घेतलेत बारा इंच बाय तीन इंचाचे त्यातला एक पीस आपण घेऊया हे असं हातानेच प्रेस करून घेतले इथे हा जाड कपडा आहे पण इथे तुम्ही पातळ असा कपडा घेऊ शकता म्हणजे त्याचं प्लेट्स चांगले येतील आता हे असं फोल्ड करायचं आणि इथे शिवून घ्यायचं आता इथे शिवून घेतलं शिवून झाल्यानंतर इथे फोल्ड करून घेतलं होतं हे असं हा थोडासा कपडा जाड आहे हे है। असं करायचं आणि सरळ बाजूला करायचं आणि हे मधून असं फोल्ड करायचं हे असं हे असं छान फोल्ड करून घ्यायचं आता इथे सरळ केल्यानंतर ह्या दोन्ही शिलाई अशा एकत्र ठेवायच्या इथे ही सुई घेतली आहे हा कपडा जाड आहे म्हणून थोडं मजबूत हा दोरा घ्यायचा कारण आपल्याला त्याच्यात ओढायचं आहे डबल करून घेतलं आहे गाठ इथे गाठ केली आहे त्याच्यानंतर इथे घालायचं प्लेट कशी येईल तसं थोड्या थोड्या गॅपने आता मी इथून एवढी गॅप घेतली आहे परत एवढी एवढं हे असं शिवत जायचं हे असं शिवून घ्यायचं मोठ्या मोठे टाके घेऊन आता इथेपर्यंत मोठे मोठे टाके घातलेत हे असे आणि शेवटी आल्यानंतर आता इथून इथून सुरुवात केली होती इथून इथे बाहेर काढायचं आणि हे असं ओढायचं असं ओढायचं असं पूर्ण गोल होईपर्यंत ओढून घ्यायचं आता हे असं पूर्ण गोल ओढून घेतलं हे असं फूल तयार झालं त्याच्यानंतर सुईने जिथून सुरुवात केली होती तिथेच गाठ करून घ्यायची आता हे झाल्यानंतर ही अशी बटणं मिळतात आपला जो कपडा असेल आ, तो कपडा ह्या अशा बटनाच्या इथे लावून जि जिथे टेलरिंगचं सामान मिळतं तिथे तुम्हाला ही अशी बटणं तयार करून मिळतात किंवा ही अशी तयारसुद्धा बटणं ही अशी तुम्ही लावू शकता आता इथे हे असं ठेवायचं हे बटणं बरोबर हे शिवून ह्याच्याबरोबर हे शिवून टाकायचं आता इथे ही अशी चार फुलं करून घेतली आहेत आणि ह्याच मापाचं एक अस्तर कट करून घेतलं त्याच्यानंतर ही सतरा इंचाची जेपर घेतली आहे शे एका बाजूला आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवायचं आणि हे अस्तर छत्रीचं मटेरियल आहे पण तुम्ही इथे तुमच्याकडे जे असेल ते अस्तर घेऊ शकता ही सरळ बाजू त्याच्या मागे ठेवायची आणि इथून इथे शिवून घ्यायचं इथे ही शिलाई करून झाल्यानंतर हे वरच्या बाजूला घ्यायचं शिलाई खाली येईल झिपरवर अशी ही शिलाई खाली अस्तर वरच्या बाजूला हा बेल्ट थोडासा साईडला करायचा आणि इथे टॉप स्टिच आता इथे ही दाब शिलाई केली हे शिलाई खाली केली अस्तर वरच्या बाजूला त्याच्यानंतर ही दुसरी बाजू ही अशीच आणून इथे ठेवायची आणि अस्तर हे असंच मागच्या बाजूने जीपच्या मागच्या बाजूला शिवून घ्यायचं आता इथे हे शिवून झाल्यानंतर ही सेपरेट करायची हे वरच्या बाजूला ह्या वरच्या बाजूला शिलाई खाली आणि हिझीपर वरच्या बाजूला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आता इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर हे असं आपल्या बाजूला घ्यायचं आणि रनर घालून घ्यायचे हे दोन रनर घालून घेतलेत इकडून एक आणि इकडून एक रनर घातल्यानंतर परत हे उलट बाजूला करायचं आता हे असं उलट बाजूला केल्यानंतर अस्तरच्या बाजूला एवढी जागा सोडायची इथून इथे शिवून घ्यायचं एवढी जागा सोडायची आणि इथून इथेपर्यंत तसंच ही दुसरी बाजू आता दोन्ही साईड जोडून घेतल्यात एवढी जागा सोडली आहे त्याच्यानंतर हे असे कॉर्नर्स शिवून घ्यायचे चारही आता हे चारही कॉर्नर्स जोडून घेतले त्याच्यानंतर इथून बॅग सरळ बाजूला करायची झिपर ओपन करायची बॅग बाहेर काढायची आता ही सरळ बाजूला करून घेतली त्याच्यानंतर ही जी ओपन स्पेस आहे ती आतमध्ये फोल्ड करायची इथून पण आतमध्ये फोल्ड हे असं होईल आणि इथे टॉप स्टिच इथे दाब शिलाई करून घेतली त्याच्यानंतर हे अस्तर आतमध्ये घालायचं अशी ही बॅग आपली पूर्ण झाली एवढी मोठी बॅग आहे इथे तुम्ही आतमध्ये सुद्धा एक विंडो पॉकेट करू शकता आणि मागच्या बाजूलासुद्धा असा छानसा बेस झाला आहे वेगळ्या कलरचा हे कापड तुम्ही थोडंसं मोठं घेतलं तरी चालेल थोडं वर दिसेल आणि हे फॅन्सी त्याला बेल्टसाठी हे फ्लावर बनवलेत अशी छानशी बॅग तुम्ही घरच्या घरी बनवू शकता